कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून त्याचं वध होईल। आई तुझा शाप शब्दशः पूर्ण व्हावा अशी इच्छा आहे का तुझी? आणि तसं असेल तर मग पद्माकर राजाध्यक्ष माझ्याच हातून मरणार, हीच कदाचित नियती असेल। ठीक आहे, मी आईला काहीतरी कारण काढून थोड्या वेळाकरता बाहेर घेऊन जातो। पण बाबा, आजी येईल ना तुमच्या बरोबर? नाही म्हणजे तिलाही खूप टेन्शन आहे आजोबांचं म्हणून। टेन्शन आहे रे, पण घरी नर्स असल्यामुळं तशी ती निश्चिंत आहे। आणि नर्सचं कसं करायचं, त्यांच्या समोर सुद्धा नाही बोलता येणार। मित्रा, नर्सला आपण कामाला ठेवलं, त्यांना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवूया। तो बरं नेत्रा, तुला बाबांशी नेमकं काय बोलायचं आहे? मला सारखं असं वाटतं की त्यांना काहीतरी सांगायचं आहे, त्यामुळे नक्की काय सांगायचं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करेन एकदा। कशाबद्दल आहे सगळं? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही बाबा, तसं काही नाही आहे। नक्की? हो बाबा, तुम्ही आजीला महानगरपालिकेच्या ग्राउंडवर एक शिबिर चालू आहे आयुर्वेदिक, तिकडेच घेऊन जा। ठीक आहे, मी जातो। काहीही झालं तरी आपण हे सगळं कशासाठी करतोय, आपल्याला काय कळलंय हे बाबांना कळू द्यायला नको। आणि रुपालीबाई साहेबांना सुद्धा, तशी तिची तब्येत बरी नसते, मला या सगळ्याचा स्ट्रेस द्यायचाच नाहीये। साहेब, रुपालीबाई साहेब आणि इंद्राणी आत्या आता घरात नाही आहेत, हीच योग्य वेळ आजोबांशी बोलायला। बाबांना आजीला घेऊन निघू देत, मग तू जाऊन बोल आजोबांशी। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।